मोर्चा नवे तर आंदोलन मुख आंदोलन झालं आणि हा आवाज निश्चित आता पुढे जाईल, मुंबईपर्यंत जाईलच जाईल आणि दिल्लीपर्यंत सुद्धा कसा नेता येईल त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असलं पाहिजे। परवा जो जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येऊन गेले माझ्या भेटीला तेव्हा त्यांनी तत्वता आश्वासन दिलं की सगळे आपले मुद्दे रास्त आहेत, पाच मुद्दे जे आपल्यापुढे ठेवले गेले होते सारथीपासून इतर चार पाच सगळे रास्त आहेत त्याच्याबद्दल योग्य विचार लवकरात लवकर करू आणि त्याचा पुनर्विचार आता ज्येष्ठ मंत्री मुश्रीफ आणखीन आमचे सतीश पाटील यांनी आत्ताच केलेला आहे। म्हणजेच आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासन हे आपल्याबरोबर निश्चित राहणार आहे, यात काही मला तर शंका काही वाटत नाही। लवकरात लवकर योग्य पावलं उचलून ते पुढे जातील आणि जेणेकरून मी परवाच सांगितल्याप्रमाणे सगळं तुम्हाला मिळेल, सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिळेल असं काही शक्य होणार नाही। म्हणून जे शक्य आहे योग्य आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल आणि लवकरात लवकर कसं मिळवायचं हा प्रश्न आहे। आता आपण परत दिल्लीकडे वळालो तर आताच आपल्याला अनेकांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कसं उच्च न्यायालयामध्ये हा विषय गेला होता, तिथं पुढं सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि तिथं आपल्या बाजूने तर नव्हे तर पूर्णपणे विरोधात निकाल लागला आहे। निश्चितच वंचित मराठ्यांना हे आरक्षणाची आज ही गरज आहे, म्हणून त्यांना वंचित मराठ्यांना एक आरक्षण कसं मिळेल इतर समाजांच्या पद्धतीने त्यांचं आरक्षण काढून घेऊन नाही। आपण मागे ठरवलं आहे की कुठलंही कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही आहे, आपल्याला अधिक आरक्षण मागून घ्यायचं आहे, म्हणजे 50%पेक्षा जास्त आरक्षण आपण करून घ्यायचं आहे। 50%पेक्षा आरक्षण जर करून घेतलं तरच तुमचा हा प्रश्न सुटू शकेल, म्हणून ते त्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाल्याशिवाय काही चालणार नाही। या तऱ्हेने आपली वाटचाल चालू राहिली तर निश्चितच लवकरात लवकर हा प्रश्न सुटू शकेल। पण मी आत्ताच बोलता बोलता थोडंच राहिलं की मराठा समाज हा पूर्वीपासून एक सक्षम समाज, मजबूत समाज हा समजला जातो शिवाजी महाराजांच्या काळापासून, जो पूर्ण औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघलशाहीला सुद्धा टक्कर देऊ शकला आणि इथं स्वातंत्र्यप्रमाणे आपलं राज्य स्थापन करू शकला। असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला विचार आजही तुम्ही घेतला तर तो आपल्या उपयोगी ठरणार आहे। म्हणून आपण कमजोर आहोत असं समजू नका, आपण बलाढ्य आहोत असं समजा, आपली ताकद आपल्याला दिसली पाहिजे सगळे काही दिल्लीपर्यंत आणि तिथं जे आपले पंतप्रधान बहुमत त्यांच्याकडे आहे तर बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आपण पहिले विनंती केली पाहिजे की तुम्ही आमच्याबरोबर या, आम्हाला मदत करा, मराठा समाज व इतर सर्व समाज असतील भारतामध्ये त्यांचाही विचार करा, त्यांचा करू नका असं नाही त्यांचाही करा आणि एक जे काय तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल 50%संबंधी दुरुस्त्या करायच्या असतील किंवा कुठले समाज कसे मागास आहेत आणि कुठल्या दृष्टिकोनातून ते मागास आहेत हे सुद्धा कसं ठरवता येईल पुन्हा एकदा याचा विचार बरोबर झाला पाहिजे। शिक्षणात मागास आहे का आणि कशात मागास तुम्ही आहात हे सगळं ठरवलं पाहिजे। या तऱ्हेने जर त्यांनी सकारात्मक तुम्हाला पाठिंबा दिला तर मला वाटतं तुम्ही 2-2 वर्ष 3-3 वर्ष आणि हा
ही पिटिशन आणि ती पिटिशन करत बसतात काही पॉईंट पॉईंट नाही आहे. डायरेक्ट तुम्ही तिथं जाऊन पोचला पाहिजे जसे आता पोचलेले पोचले आहेत, पण ठामपणे आहे हा विषय पुढे नेला पाहिजे. आणि तसं केलं तर मला खात्री आहे की हा विषय लवकरात लवकर सुटू शकेल. म्हणून सर्व महाराष्ट्राने एकत्र होऊन महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार समाज एकत्र होऊन हा विषय पहिले दिल्ली मुंबईपर्यंत पोचलेलाच आहे. मुंबई तुमच्या बाजूनेच आहे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र. हा निकाल कसा बदलता येईल, अनेक कार्यक्रम पंडितांनी ज्याच्यावर विचार केला आहे. मला वाटतं आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल विचार केला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मला माहीत नाही, पण अनेकांचं तज्ज्ञांचं मत हे आहे की जी आता पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन ही जर आणायचा प्रयत्न केला तर निश्चित त्याच्यामध्ये दीर्घकाळ फुकट जाऊ शकतो आणि त्याचा निकाल काय होईल हे कोणाला माहीत नाही. बहुतेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ज्यातनं काही निष्फळ होणार नाही. मग तुमच्याकडे पर्याय आता काय राहिला? पर्याय एकच राहिलाय की केंद्रीय शासन त्यांनी जर हे हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने सगळं मांडायचं त्यांनी जर ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यासाठी मात्र जे काय प्रोसिजर आहे ते निश्चित केलं पाहिजे. आणि फक्त प्रोसिजर करून चालणार नाही, दोन तृतीयांश खासदार आणि सगळे जास्तीत जास्त राज्य यांनी त्याला भक्कमपणे पाठिंबा देऊन हे नवीन कायदे आणल्याशिवाय चालणार नाही. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा तिथं भक्कमपणे आवश्यकता आहे. ही आज परिस्थिती आहे. आजपर्यंत आपण पाहिलं असेल की बाबासाहेबांनी जे घटना तयार केली त्यावेळेस कमिटीनी ती एवढी चांगली आणि फ्लेक्सिबल केली की त्याच्यामध्ये सुधारणा म्हणजे अमेंडमेंट्स होऊ शकतात. अमेंडमेंट्स होऊ शकतात म्हणजे आज सगळ्या जवळजवळ 1,250 अमेंडमेंट्स त्यांनी केलेले आहेत या 50-60 वर्षामध्ये. तर ही आणि एक अमेंडमेंट करायला काय अडचण आहे हे मला समजत नाही. मनात असलं तर सर्व होऊ शकते. आणि म्हणूनच त्या दिशेने आपण पावले उचलले पाहिजे. प्रथम मला वाटतं की पंतप्रधानांपर्यंत हा विषय परत नेता यायला पाहिजे. आत्ताच आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणखीन आपले अशोक चव्हाणांनी तिथे जाऊन हा विषय तिथं मांडला आहे. आणि निश्चितच ते सकारात्मक आहेत असं त्यांच्याकडून समजतंय. परंतु अजून पंतप्रधानांकडून ह्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत हे आपल्याला लक्षात आलेले नाही. हे विचार त्यांच्याकडनं जर स्पष्ट झाले तर निश्चित आपला हा आरक्षणाचा प्रश्न आहे तो निश्चित सोडवता येईल.